नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत. हिंदू पंचांगातील 11वा महिना माघ 20 फेब्रुवारीपर्यंत राहील. हा महिना पूजेसोबत पुण्य वाढवण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा काळ मानला जातोय. माघ महिन्यात तीर्थयात्रेसोबतच नद्यांमध्ये स्नान करण्याचीही परंपरा आहे. नारद, पद्म आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितलंय की या पवित्र महिन्यात भगवान सूर्यासोबत श्री विष्णूचीही पूजा करण्याची परंपरा आहे. असं केल्यास पुण्य वाढतं. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. माघ महिन्यात घरात गंगेच्या पाण्यानं आणि तिळानं स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं. रोज गीतापाठ करावा. सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. विष्णू सहस्रनामाचं पठण शुभ मानलं जातं. माघ महिन्यात येणारे उपवास म्हणजेच एकादशी, अमावस्या, पौर्णिमा जीवनात सकारात्मकता वाढवतात असंही म्हणतात. माघ महिन्यात तुम्हाला तीर्थक्षेत्र किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं शक्य नसल्यास घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता. असं केल्यानंही नदीत स्नान करण्यासारखं पुण्य प्राप्त होतं. माघ महिन्यात भगवान विष्णू, कृष्ण आणि सूर्य यांची पूजा करण्याची परंपरा आहे. असं केल्यास कळत नकळत केलेली पापंसुद्धा नष्ट होतात. तर माघ महिन्यात भगवान सूर्याच्या सहस्रांशु रूपाची पूजा करावी, म्हणजे हजार किरणांनी प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या रूपाला नमस्कार करून अर्घ्य अर्पण करण्याचा नियम पुराणात सांगितलाय. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात गंगाजल, तीळ, लाल चंदन आणि लाल फुलं टाकून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावं. स्कंद आणि पद्मपुराणानुसार असं केल्यास वय वाढतं आणि कळत नकळत केलेली पापंसुद्धा नष्ट होतात. या महिन्यात भगवान श्री विष्णूच्या माधव रूपाची पूजा करण्याचं विधान आहे. विष्णू सहस्त्रनाम पठण स्वतः करावं किंवा विद्वान पुरोहिताकडून पाठ करून घ्यावेत असं सांगण्यात येतं. घरात किंवा मंदिरात शंखात दूध आणि पाणी घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचं उच्चारण करत श्री विष्णूला अभिषेक करावा. हे करणं शक्य नसल्यास ओम माधवाय नमा मंत्र म्हणत देवाला नमस्कार करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे या पवित्र महिन्यात सूर्यदेवासह श्री भगवान विष्णू उपासना तुमच्यासाठी नक्की फलदायी ठरेल. अशाच प्रकारच्या आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.